Good morning, students. Welcome to the second lecture on basics of civil engineering. In our first lecture, we have gone through the syllabus, contents of the syllabus. Then we have started with our unit number one, in which we have gone through the definition of civil engineering. Okay, civil engineering is nothing but a professional course, I can say, or a one of the branch of engineering, core branch of engineering, which deals with the construction activities. It's planning, design, analysis of any building structure. It may be your building, it may be your bridge, dam, or any other structure. Okay. And it is one of the oldest branch after military engineering. Next point that we have gone through in our previous lecture is nothing but civil engineering, thus is the second, or our construction sector is the second largest sector after agricultural sector. Okay, as far as your revenue or major shareholding is considered. Okay, because construction activities day by day, these are going to be increased. Okay, construction activities ha divasandivas vadat challele ahet, shaharikaran vadte mothya pramanamade, industrialization vadat ahe, त्यामुळे कंस्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी ही डे बाय डे इन्क्रीज होत चाललेली आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट वी हॅव गॉन थ्रू दी सब डोमेन्स ऑफ दी बेसिक्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. आपली ही जी सिव्हिल इंजिनिअरिंग ही जी फील्ड आहे, बांधकाम क्षेत्र आहे, याचे सब डोमेन्स काय काय आहेत, किती उपप्रकार आहेत. ठीक आहे. वी हॅव गॉन थ्रू सम एक्झाम्पल्स अँड लाईक युअर वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग, देन जिओटेक्निकल इंजिनिअरिंग, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, then environmental engineering, transportation engineering, this building planning and construction, town planning. Okay, so we have gone through the introductory part of the various subdomains of civil engineering. Okay, and we have started with our part, that is building planning and construction. jyavelas tumhi kutlyahi bandhkamachi suruvat karat asta, tar tya bandhkamachi suruvat karat astana tumhala bandhkam niyamavali antargat te bandhkam karava lagta. म्हणजे राज्य शासनाने म्हणा किंवा ती जी कन्सर्न गव्हर्नमेंट बॉडी आहे, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत किंवा पीडब्ल्यू डी डिपार्टमेंट, ज्या गव्हर्नमेंट ऑथॉरिटीचं जे काम असेल किंवा ज्यांच्या अंडर हे काम येत आहे, ठीक आहे, तर ती जी काय त्यांनी बांधकाम नियमावली जी सेट केलेली आहे त्या नियमानुसार आपल्याला बांधकाम करावं लागतं. प्लस इन ॲडिशन टू दिस वी हॅव टू फॉलो सम प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंग. ओके, म्हणजे बांधकाम करताना किंवा एखादा नवीन प्लॅन ज्यावेळेस तुम्ही घराचा सुंदर असा नकाशा तयार करणार आहात, हा नकाशा कुठल्या नियमानुसार तयार केला पाहिजे, किचन कुठल्या दिशेला पाहिजे, माझा हॉलची पोझिशन कुठल्या दिशेला असली पाहिजे, बेडरूम कुठल्या दिशेला असलं पाहिजे, तर त्यासाठी काही प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंग ज्याला म्हटलं जातं, की एखादं घर तुम्ही ज्यावेळेस बांधणार आहात तर त्याच्या आधी तुम्ही नकाशा तयार करता किंवा त्याचा एक स्केच तयार करत असता. ठीक आहे. तर मग हे जे स्केच तयार करत असतात त्यासाठी काय नियम तुम्हाला फॉलो करावे लागतात, त्याला म्हटलं जातं प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंग. ठीक आहे. आणि आपलं जे काही बांधकाम होत असतं हे त्या नियमाला धरूनच बांधकाम तयार केलेलं असतं, किंवा आपण तो नकाशा जो असतो हा त्या नियमांना अनुसरून तयार केलेला असतो. ठीक आहे. आणि मग ह्या जो काय आपण नकाशा किंवा जे स्केच तयार केलेला आहे ज्याला तुम्ही प्लॅन असा शब्द म्हणता, हा जो प्लॅन असतो हा प्लॅन आपण आपल्या कन्सर्न म्युनिसिपल बॉडी म्हणा किंवा टाउन प्लॅनिंग जे डिपार्टमेंट आहे जिथे ह्या प्लॅनला परवानगी दिली जाते की तुम्ही काढलेला नकाशा हा बरोबर आहे तांत्रिक दृष्ट्याकोनातून, म्हणजे जे काही त्याचे टेक्निकल पॉईंट्स असतील त्या दृष्टिकोनातून तो बरोबर आहे, आणि जर त्याला परवानगी मिळाली तर मग तुम्ही ते बांधकाम चालू करू शकता. त्या पद्धतीने कुठलंही बांधकाम सुरू करण्यापूर्वी त्याला आवश्यक असणारी परवानगी मिळवणं हे पहिलं प्राधान्य आणि हे पहिलं काम असतं. ठीक आहे. मग हे परवानगी कधी मिळवली जाते, जर तुम्ही जो प्लॅन काढलेला आहे हा नियमानुसार आहे, जे तुम्ही बांधकाम करणार आहात हे नियमानुसार होणार आहे. ठीक आहे. तरच तुम्हाला ती परवानगी दिली जाते. ठीक आहे. मग बिल्डिंग प्लॅनिंग अँड कन्स्ट्रक्शन मध्ये आपण पहिला भाग जो असतो आपला हा म्हणजे सगळ्यात महत्वाचा, म्हणजे तुमचे जो काही तुम्ही प्लॅन तयार करणार आहात हा ऍज पर रूल्स अँड रेग्युलेशन्स आहे. दुसरी गोष्ट, प्लॅनिंग तयार करत असताना तुम्हाला प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंग म्हणजे प्लॅन तयार करताना काय नियमावली आहे याबद्दलचं तुम्हाला संपूर्ण माहिती आहे, हे अझम्पशन राहणार आहे. ठीक आहे. जे तुम्ही चित्रामध्ये इथे बघू शकता,
एक छान प्लॅन असा दाखवलेला आहे एका मोठ्या पेपरवरती. ह्या पेपरच्या सायझेस लास्ट टाईमही मी तुम्हाला डिस्कस केल्या होत्या. आपला जो घराचा जो प्लॅन असतो हा आपण ए टू शीटवरती काढत असतो, जे तुम्ही फुल इम्पेरियल शीट ज्याला म्हटलं जातं, ठीक आहे. ए टू, त्यानंतर ए वन आणि ए झिरो हे मोठ्या पेपरच्या सायझेस झाल्या. आपण जे पेज वापरतो नॉर्मल ते ए फोर साईजमधलं राहतं, ठीक आहे. जे आपल्याला प्लॅन सबमिट करावे लागतात ते ए टू साईजवरती आपण सबमिट करत असतो, त्यावरती काढलेला असतो. हा जो तुम्ही प्लॅन पाहत आहात हा ए टू साईजवरती काढलेला आहे, ठीक आहे. यानंतर आपल्याला वळायचं आहे आपल्या दुसऱ्या सब ब्रँचकडे, सब डोमेनकडे, ठीक आहे. त्यासाठी मी नवीन स्क्रीन शेअर करतो. ओके, नाव यू कॅन सी द माय सेकंड स्क्रीन विच इज बीन देअर ओवर. येस, नाव कमिंग बॅक टू दी सेकंड सब डोमेन ऑफ अवर सेक्टर, दॅट इज नथिंग बट स्ट्रक्चरल इंजिनियर. नाव यू कॅन सी दिस बिल्डिंग, अ टॉल ओर हाय राइज बिल्डिंग, वी कॅन से इट्स अ जी प्लस 100 ओर इट मे बी जी प्लस 200 स्ट्रक्चर, ओके, विच इज कन्स्ट्रक्टेड इन अब्रॉड. नाव इन इंडिया ऑल्सो वी आर हॅविंग हाय राइज बिल्डिंग्स. इन मुंबई यू कॅन सी जे सर्वात उंच बिल्डिंग आहेत या जगातला, जसं तुम्हाला आयफेल टॉवरचं एक्झाम्पल माहिती आहे, सर्वात उंच आहे. त्यानंतर बुर्ज खलिफा असेल की ज्याची 828 मीटर उंची आहे, 828 मीटर, जगातली सर्वात उंच बिल्डिंग म्हणून त्याला कन्सिडर केलं जातं, बुर्ज खलिफा, जी दुबईमध्ये कन्स्ट्रक्ट केलेली आहे, ठीक आहे. मग हे एवढ्या उंच इमारती फक्त जमिनीच्या एका छोट्याशा भागावरती कशा टिकून राहू शकतात, किती मॅजिक असेल, बरोबर आहे. आता ही जी तुम्ही बिल्डिंग पाहता याच्या खाली जो पार्ट असणार आहे तुमचा, आय विल यूज द पॉइंटर, येस, हा जो खालचा पार्ट असणार आहे, ठीक आहे. हा एरिया जर तुम्ही बघता एक हार्डली 10 एकर किंवा एक 20 एकरचा एरिया असेल, ठीक आहे. परंतु या पार्टवरती कशा पद्धतीने ही एवढी मोठी बिल्डिंग किंवा ही जी बिल्डिंग असेल एवढी मोठी इमारत त्यांनी कशा पद्धतीने कन्स्ट्रक्ट केली, किंवा आपण आपल्या आसपास तुम्ही इमारती पाहता, उंच उंच इमारती पाहत असता, मग एवढ्या उंच इमारती त्यांनी कशा पद्धतीने बांधल्या, ठीक आहे. इट्स अ वन काइंड ऑफ मॅजिक, ठीक आहे. हे मॅजिक म्हणजे नेमकं काय आहे, दॅट इज नथिंग बट वी कॉल्ड इट ॲज दॅट स्टडी विच डील्स विथ द स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग. मग आता हे नेमकं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग म्हणजेच काय, ठीक आहे, आपण पुढच्या स्लाईडमध्ये स्टडी करणार आहोत. येस, सो स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग इट डील्स विथ द डिझाईन अँड मेथड ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ द स्ट्रक्चर्स ranging from building to bridges. What is structural engineering? Structural engineering is the branch or subdomain of civil engineering, is the branch or subdomain of civil engineering which deals with study of design, analysis and construction of the structures which ranges from the buildings to the bridges or any kind of structure, okay. So structural engineering is what, once again I will repeat the definition for you. Structural engineering म्हणजे नेमकं काय असतं, it is one of the subdomain of civil engineering which deals with study of design, analysis and construction of the structures. माझ्या स्ट्रक्चर कुठले कुठले येतात, फ्रॉम बिल्डिंग्स टू दी ब्रिजेस, कुठल्याही कॅटेगरीचं स्ट्रक्चर असू द्या, हे स्ट्रक्चरचं डिझाईन, त्याचं अनालिसिस आणि त्याचं कन्स्ट्रक्शन ज्या पद्धतीने करतात किंवा त्यासाठी जो आपण अभ्यास करतो त्या पार्टला म्हटलं जातं स्टडी ऑफ द स्ट्रक्चर्स ओर स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, ओके. इट इज वन ऑफ द कोअर सब डोमेन ऑफ आवर सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रँच, ओके. सो व्हॉट दिस स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग डील्स विथ, हे नेमकं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग कशाशी डील करतं, इट डील्स विथ द प्लॅनिंग and design of the structural elements. It deals with the planning and designing of the structural elements. मग कुठल्याही बिल्डिंग साठी म्हणा किंवा कुठल्याही स्ट्रक्चर साठी जे तुम्ही बांधकाम केलेलं आहे, म्हणजे एखादा ब्रिज असेल, ठीक आहे, किंवा एखादं इंडस्ट्रियल बिल्डिंग असेल किंवा तुमचं साधं घर असू द्या, मग ह्या घरामधले आपले स्ट्रक्चरल इलिमेंट्स म्हणजे नेमकं काय, नेमके कोणते कोणते असतात, तर तुमच्या बिल्डिंगमध्ये स्ट्रक्चरल इलिमेंट्स कुठले असतात, तर बीम, कॉलम, स्लॅब्स आणि तुमचा फुटिंगचा पार्ट, ठीक आहे. बीम, सर्वांना हा शब्द परिचित आहे, कॉलम्स आणि स्लॅब, ठीक आहे, याला आपण कन्सिडर करतो त्या बिल्डिंगचे स्ट्रक्चरल इलिमेंट्स. काय आहेत ह्या बिल्डिंगचे, हे
स्ट्रक्चरल इलिमेंट्स आहेत. म्हणजे एखादं घर तुम्ही ज्यावेळेस बघता किंवा तुमच्या घरामध्ये बीम, कॉलम आणि स्लॅब हे त्या बिल्डिंगसाठी स्ट्रक्चरल इलिमेंट्स झाले. मग हे जे स्ट्रक्चरल इलिमेंट असतील, बीम असेल किंवा कॉलम असेल किंवा स्लॅब असेल, हे का विशिष्ट पद्धतीने बांधता येत बांधणी करावी लागते, बरोबर आहे. त्याचं जे डिझाईन असतं ते भारतीय मानांकनानुसार किंवा या बीमसाठी किंवा या कॉलमसाठी किंवा या स्लॅबसाठी जे नियम आहेत, ज्या पद्धतीनं तुम्ही डिझाईन केलेलं आहे, ठीक आहे, तर हे नियम कन्सिडर करून आपल्याला त्याचं बांधकाम करावं लागतं. म्हणजे मग बीम पाहताय तुम्ही घरातला, मग त्या बीमसाठी तुम्ही पाहता त्याला एक विशिष्ट प्रकारची रुंदी आहे, त्याची विशिष्ट उंची आहे आणि त्याची लांबी जी असणार आहे ती एक तुमचा जशी रूमची साईज असेल त्यानुसार ती केलेली असते, ऍडजस्ट केलेली असते किंवा त्यानुसार ती तुमचं बांधकाम केलेलं असतं. जसे तुमच्या रूमचे डायमेन्शन्स असणार आहेत त्यामध्ये तुमच्या बीम, कॉलम आणि स्लॅब याचे डायमेन्शन दिलेले असतात. तुम्ही घरात कुठलाही एखादा जर प्लॅन पाहता तर त्या प्लॅनमध्ये कॉलम, बीम आणि स्लॅब, ठीक आहे, हे तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने राहतात. मग ह्या स्ट्रक्चरल इलिमेंट्सचं प्लॅनिंग आणि त्याचं डिझाईन, मग ह्याचं डिझाईन कसं केलं जातं, तर डिझाईन ह्या हे जे काय आपले स्ट्रक्चरल इलिमेंट्स आहेत यासाठी आपल्या भारतामध्ये दोन मेथड्स वापरल्या जातात, ठीक आहे. पहिली आहे वर्किंग स्ट्रेस मेथड आणि दुसरी आहे लिमिट स्टेट मेथड. यापैकी वर्किंग स्टेट मेथड जी आहे ती आता आपण सध्या वापरत नाही, ही एक जुनी पद्धत होती, ठीक आहे. हा बीम किंवा कॉलम स्लॅब हे जे इलिमेंट्स आहेत आपले हे डिझाईन करण्यासाठी, आता जी आपण मेथड वापरतो ती मेथड आहे लिमिट स्टेट मेथड, ठीक आहे. कुठली मेथड यूज करतोय आपण आता बांधकामामध्ये, तर लिमिट स्टेट मेथड. त्याचा फायदा काय आहे, तर ऍक्युरेट डिझाईन आपल्याला मिळतंय आपण जे काय बीम, कॉलम, स्लॅब तयार करणार आहोत, आणि मिनिमम वेस्टेज ऑफ मटेरियल, ठीक आहे. आता हे लिमिट स्टेट मेथड म्हणजे काय, किंवा सर हे कशा ह्या शब्दाचा अर्थ काय होतोय, तर आपल्याकडे इंडियन स्टँडर्ड 546 456 2000, ठीक आहे, म्हणजे इयर 2000 मध्ये जे पब्लिश केलेलं होतं एक बुक आहे ज्याला इंडियन स्टँडर्ड कोड असं म्हटलं जातं, आयएस कोड, ठीक आहे. काय म्हटलं जातं, इंडियन स्टँडर्ड कोड्स, आयएस कोड. म्हणजे आयएस कोडचा नंबर काय, IS 456, IS 456. मग ह्या आयएस कोडमध्ये दिलेलं काय आहे, तर तुमचे हे जे स्ट्रक्चरल एलिमेंट्स आहेत याचं बांधकाम कशा पद्धतीनं असलं पाहिजे, याचं बांधकाम कशा पद्धतीनं असलं पाहिजे, म्हणजे याच्या बीमचे कॉन्क्रीट तुम्ही कसं टाकता आहात, मग ह्या बीममध्ये क्लिअर कव्हर म्हणजे नेमकं काय असतं, ठीक आहे. तुम्ही जी लोखंडाची जाळी बघितली असेल, आतमध्ये तयार करतो तो लेबर किंवा तो जो कॉन्ट्रॅक्टर, मग ही जाळी एका विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात येते जर तुम्ही बघितलं असेल तर बांधताना, ठीक आहे. मग त्याचं जे काही नियम आहेत हे सर्व नियम त्या इंडियन स्टँडर्ड कोडमध्ये दिलेले असतात. मग हे आयएस कोड, आपल्याकडे असे हजारो आयएस कोड, म्हणजे जसं बांधकाम वेगवेगळ्या प्रकारचं आहे किंवा जसं तुमचं मटेरियल आहे, ज्या पद्धतीचं तुमचं कन्स्ट्रक्शन आहे त्यानुसार हे आयएस कोड दिलेले आहेत, ठीक आहे. इतकं डिटेल आता आपल्याला स्टडी करण्याची गरज नाही आहे, तुम्हाला फक्त इंट्रोडक्टरी पार्ट आहे, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग म्हणजे नेमकं काय. तर स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग डील करतं डिझाईन, अनालिसिस अँड कन्स्ट्रक्शन ऑफ द स्ट्रक्चर, आणि त्यानंतर आहेत हे स्ट्रक्चरल इलिमेंट्स कुठल्याही बिल्डिंगसाठी. मग या स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग ही जी सबडोमेन आहे याचे ऍप्लिकेशन्स तरी काय आहेत, तर पहिलं ऍप्लिकेशन आहे डिझाईन ऑफ द स्ट्रक्चरल इलिमेंट्स. जसे मी इथं तुम्हाला हायलाइट करून सांगितले, बीमचं डिझाईन असेल, कॉलमचं डिझाईन असेल, स्लॅबचं डिझाईन असेल, ठीक आहे. त्यानंतर आहे फेल्युअर अनालिसिस ऑफ द कोलॅप्स्ड स्ट्रक्चर, ठीक आहे. जर एखादं तुम्ही आता बघितलं असेल कुठलं तरी बांधकाम पडतं, कशामुळं पडतं रे, एक तर फॉल्टी मटेरियल वापरलेलं असतं त्या कॉन्ट्रॅक्टरने, किंवा बांधकाम करण्याची पद्धत त्याची चुकीची असते, ठीक आहे. म्हणजे जितकं कॉन्क्रीट तिथं पडायला पाहिजे होतं तेवढं कॉन्क्रीट त्यांनी टाकलं नाही, किंवा एखादं हेवी स्ट्रक्चर आहे मग तिथं तुम्हाला जो बार तुम्ही जो स्टील रॉड वापरताय, लोखंडी बार ज्याला म्हटलं जातं, तो 20 mm पाहिजे होता डायमीटर त्याचा, किंवा 25 mm बार पाहिजे होता, पण तिथं 10 mm बार वापरला, पातळ बार वापरला, तो वजने जास्त त्याच्यावरती ओझं आलं आणि त्यानंतर ती बिल्डिंग कोलॅप्स झाली. किंवा कॉन्क्रीट करताना व्यवस्थित केलं नाही, कुठेतरी खूप जास्त पडलंय, कुठेतरी खूप कमी कॉन्क्रीट झालंय, ठीक आहे. तुम्ही जे घर पडण्याचे किंवा इमारती पडण्याचे जे घटना ऐकल्या असतील, तर ह्या घटनांमागे हे कारण असतात, फॉल्टी डिझाईन पहिली गोष्ट, चुकीच्या पद्धतीनं त्याचं डिझाईन केलेलं असतं, किंवा एक्झिक्युशन जे केलेलं असतं, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअलमध्ये ती बिल्डिंग बांधायला सुरुवात केलेली असती तर ती चुकीच्या पद्धतीने बांधकाम करता, ठीक आहे. मग त्याचं अनालिसिस करण्यासाठी
आपले जे मेथड्स किंवा आपल्याला हे जे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचं नॉलेज आवश्यक आहे. त्यानंतर आहे रिहॅबिलिटेशन ऑफ दी ओल्ड स्ट्रक्चर, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या नवीन स्ट्रक्चरची जुन्या स्ट्रक्चरची पुनर्बांधणी करता, घर तुमचं जुनं झालेलं आहे, मग जुन्या घरामध्ये तुम्हाला आता नवीन काहीतरी बदल करायचा आहे, फरशा बदलायच्या आहेत, कलर मारायचा आहे, पेंटिंग करायचं आहे छानपैकी, किंवा रूम पाडून एखादी रूम पाडून तिथे नव्या पद्धतीने रूम बांधायची आहे, मग हे जे रिहॅबिलिटेशन केलं जातं जुन्या स्ट्रक्चरचं, यासाठी सुद्धा स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचं नॉलेज असणं आवश्यक आहे. ठीक आहे, ही झाली आपली पहिली ब्रांच. तुम्हाला यामध्ये सुद्धा जर काही डाऊट असेल तर तुम्ही ती चॅट बॉक्समध्ये टाकू शकता. ठीक आहे, हां, एक प्रश्न टाकलेला आहे स्टुडंटने, स्ट्रक्चरल इलिमेंट्स म्हणजे नेमकं काय. ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, आता तुम्ही जर तुमचं घर बघितलं तर घरामध्ये काय पाहता रे तुम्ही, फक्त भिंती पाहता का? ठीक आहे, आता जर आपण इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघायला गेलात, ठीक आहे, तर तुम्हाला घरामध्ये कॉलम, बीम आणि स्लॅब हे तीन स्ट्रक्चर बघायला भेटतात. तुमचे घर बांधत असताना तुम्हाला मस्त तो कामगार काय करत असतो, एक विटा एकमेकांवरती ठेवत असतो, एका विशिष्ट पद्धतीने ठेवतात ते पण. ठीक आहे, त्याच्यामध्ये छानपैकी मॉर्टर, सिमेंट आणि वाळूचं मिश्रण तयार केलेलं असतं, तो लेअर टाकतो, त्याच्यावरती परत एक विटेचा थर असणार आहे, विटे त्याच्यावरती परत ते मॉर्टर येणार आहे. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही वीट बांधकाम बघितलं असेल किंवा एखाद्या भिंतीसाठी, त्यापूर्वी तुमचं जो कॉलम असतात, बीम असतात किंवा स्लॅब असतात, हे स्ट्रक्चरल इलिमेंट्सचं बांधकाम. स्ट्रक्चरल इलिमेंट्स म्हणजेच काय? हे जे बिल्डिंग आहे किंवा हे जे स्ट्रक्चर आहे जे तुम्ही बांधकाम करणार आहात, त्यातले महत्वाचे घटक. स्ट्रक्चरल इलिमेंट्स म्हणजेच काय? त्या बिल्डिंगसाठी आवश्यक असणारे सर्वात महत्वाचे घटक. कारण हे जर घटक किंवा याची जर डिझाईन चुकलं असेल, म्हणजे तुम्ही कॉलम जर डिझाईन केलेलं किंवा तुम्ही स्लॅबचं बांधकाम करताय आणि ते जर बांधकाम किंवा ते जर डिझाईनच जर चुकीचं असेल, तर तुमचं बिल्डिंग फेल्युअर होऊ शकते त्या बिल्डिंगचं. कुठल्याही बिल्डिंगसाठी बीम, कॉलम आणि स्लॅब हे तीन खूप महत्वाचे घटक आहेत. ठीक आहे, या घटकांचा डिझाईन याचं अनालिसिस वरती त्या बिल्डिंगची लाईफ खूप डिपेंड करते. जितकं डिझाईन ॲक्युरेट असेल तितकी तुम्ही लाईफ त्याची इन्क्रीज करू शकता. ठीक आहे, तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगतो यामध्ये सुद्धा. आपले जे RCC बांधकाम केलेलं असतं, म्हणजे जिथं स्टील आणि तुमचं कॉन्क्रीट असं दोन्हीचं कॉम्बिनेशन तुम्ही बघितलं असेल, गावातली घरं नाही बरं का, गावातली घरं जी जुनी घरे आहेत ती लोड बेरिंग आहेत. ठीक आहे, यातला फरक मी तुम्हाला पुढच्या लेक्चर्समध्ये सांगेलच, परंतु आपण जे घर बांधतो आता या स्टेजला त्याला RCC स्ट्रक्चर असं म्हटलं जातं, RCCचं बांधकाम म्हटलं जातं. RCC स्टँड फॉर रेनफोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट. ठीक आहे, रेनफोर्स्ड या शब्दाचा अर्थ काय होतो? की ज्यामध्ये तुम्ही स्टील वापरताय. ठीक आहे, ज्यामध्ये तुम्ही ते लोखंडी बार्स वापरताय त्याला म्हटलं जातं रेनफोर्स्ड स्ट्रक्चर. ओके, मग आपल्या RCC बिल्डिंगची लाईफ ही 50 वर्षासाठी आपण डिझाईन करतो. म्हणजे जर मी घर बांधलं असेल तर ते 50 वर्ष टिकलं पाहिजे चांगल्या पद्धतीने. ठीक आहे, इतका ॲश्युरन्स आपल्याकडे पाहिजे. परंतु आपण जर घर पाहतोय 10 वर्षामध्ये, 15 वर्षानंतर म्हणा, कुठेतरी प्लास्टरिंगमध्ये घराचे पापडे तुम्हाला असे त्यावरचं जो प्लास्टरिंग असतं ते प्लास्टरिंग निघालेलं दिसतं, कुठेतरी पेंट केलेलं असतं, तिथं असं सगळं पाणी साचलेलं दिसतं, हे कशामुळे होतंय? इम्प्रॉपर क्युअरिंग म्हणा किंवा बांधकाम करताना चुकीची पद्धत वापरणे. खूप जास्त पाणी वापरलं तर तुम्हाला दिसतं की बाबा घराच्या भिंतीवरती एक पॅच पडलाय व्हाईट कलरचा, त्याएवढाच असा डाग दिसतो. हे डाग कशामुळे दिसतं? कारण ते भिंतीत जास्त पाणी वापरल्यामुळं त्या भिंतीमध्ये पाणी मुरलंय आणि ते एका ठिकाणी साचतंय. ठीक आहे, त्यामुळे तो पॅच किंवा ज्याला धब्बा म्हणूया आपण तो दिसतो तुम्हाला. त्यांना तुमचं पेंट एवढं छान केलेलं असतं तो खराब होतो. ठीक आहे, किंवा कुठेतरी क्रॅक पडलेला दिसतो. मग हे पडू नये किंवा तुमचं घर खूप दीर्घकाळ टिकावं यासाठी ह्या जे मेंबर्स आहेत, ठीक आहे, आता हे इलिमेंट स्ट्रक्चरल इलिमेंट्स म्हणजे तुम्हाला समजलं असेल, तरी पण सांगतो. जसं तुम्ही मोबाईल वापरताय, हे मोबाईलमध्ये सिम कार्ड काय आहे, ह्या मोबाईलचा एक भाग आहे, बरोबर आहे. किंवा तुम्ही टू व्हीलर वापरताय, ठीक आहे, टू व्हीलरमध्ये कॉम्पोनंट्स काय होत आहे, तुमचे हेडलाईट आहे, बॅकलाईट आहे, गाडीची किक आहे, तुम्ही ॲक्सेलरेटर फिरवताय, हे काय झाले? त्या गाडीचे पार्ट झाले. तसं एखाद्या बिल्डिंगचे पार्ट कुठले कुठले असतात, तर त्याला बीम, कॉलम, स्लॅब, फुटिंग हे त्या बिल्डिंगचे पार्ट आहेत. आणि त्या पार्टला आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंग लँग्वेजमध्ये काय म्हटलं जातं, तर स्ट्रक्चरल इलिमेंट्स असं म्हटलं जातं. म्हणजे त्या बिल्डिंगचे महत्वाचे पार्ट्स, कुठल्याही स्ट्रक्चरचे, फक्त बिल्डिंग बद्दलच नाही. ब्रिज असेल तर खाली तुम्ही पियर्स बघता, म्हणजे जे छोटे छोटे मोठे मोठे पाईल्स बघता ना, नदी पाण्यामध्ये असतात टाकलेले,
ठीक आहे. मग तो काय झाला, त्या बिल्ड ब्रिजचा महत्त्वाचा घटक झाला, त्याला तो ब्रिजचा स्ट्रक्चरल एलिमेंट झाला. ठीक आहे, म्हणजे त्या बिल्डिंगचा महत्त्वाचा पार्ट टू थोडक्यामध्ये. आय होप तुमचा डाऊट क्लिअर झाला आहे, स्ट्रक्चरल एलिमेंट्स म्हणजे नेमकं काय राहतं. ठीक आहे, तर ही झाली आपली पहिली सबडोमेन, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग. यानंतर आपण पुढच्या डोमेनकडे वळूया. यस, पुढची जी डोमेन आहे, एक छान पिक्चर तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवरती, ज्याला म्हणूया आपण जिओटेक्निकल इंजिनिअरिंग. ठीक आहे, आपली जी सेकंड सबडोमेन आहे ती आहे जिओटेक्निकल इंजिनिअरिंग. बट बिफोर प्रोसिडिंग टुवर्ड्स दी सेकंड सबडोमेन, लेट मी रिमाइंड यू, इफ यू आर हॅव्हिंग एनी डाऊट, एनी क्युरी, यू कॅन पुट इट इन द चॅट बॉक्स, आय विल रिझॉल्व ऑन दॅट पर्टिक्युलर इन्स्टंट. ओर बिफोर दी कन्क्लुजन ऑफ आवर सेशन, I will give you the liberty to unmute yourself and then you can ask me the questions. Okay. So our second subdomain is nothing but your geotechnical engineering. Okay. Yes, there is one doubt which one student has put. How many types of frame structures are there? Yeah, basically there are I can say for any building or for any structure, there are three types. First is your load bearing structure, we called it as, okay. Second type is your RCC structure. And third one is nothing but composite structure, which is combination of load bearing plus RCC. Okay. Mathe load bearing structure manjits kai. Load bearing. Okay. या शब्दामध्येच तुम्हाला त्याचा अर्थ कळतोय. जे तुम्ही जुन्या जुनी जर घरं बघितली गावाकडची वगैरे, ठीक आहे, तिथे तुम्हाला कुठं असं जुने जी घरं आहेत आपले, जी दगडी बांधकाम आहे, तिथे तुम्हाला असं स्टील वापरलेलं दिसतं का रे? नाही. काय केलं जातं, त्या विटांचाच कॉलम तयार केला जातो आणि त्याचं पूर्ण बांधकाम राहतं. ठीक आहे, जिथं स्टीलचा वापर मी म्हणेन निग्लिजिबल राहतो. ठीक आहे, जुनं कौलारू घरं म्हणा तुमची किंवा जुनी घरं दगडी जी घरं आहेत, तिथे तुम्हाला स्टील वापरलेलं कुठे दिसणार नाही. ठीक आहे, जिथे स्टील वापरलेलं नाही, तुमचं साधं बांधकाम आहे, वीट बांधकाम आहे, प्लेन, ते झालं तुमचं लोड बेरिंग स्ट्रक्चर. ठीक आहे, तुम्हाला समजण्यासाठी सोप्या भाषेत सांगतोय मी. ठीक आहे, आरसीसी स्ट्रक्चर की ज्यामध्ये तुम्ही रेन्फोर्समेंट यूज करताय, लोखंडी बार यूज करताय, आणि कॉम्पोजिट स्ट्रक्चर म्हणजे ज्यामध्ये तुमचा लोड बेरिंग आणि आरसीसी असं दोन्ही कॉम्बिनेशन असते. असे तीन कॅटेगरीज असतात. ठीक आहे, कुठल्याही स्ट्रक्चरच्या फ्रेम मध्ये फक्त एकच आहे तुमचं आरसीसी स्ट्रक्चर. ठीक आहे, आणि तुमचं आहे नेक्स्ट कॉम्पोजिट स्ट्रक्चर्स. ओके, चला. हां, सो आपण सेकंड डेफिनेशन, सेकंड सबडोमेन आता डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, सो आपली सेकंड जी सबडोमेन आहे, ही सेकंड सबडोमेन आहे आपली जिओटेक्निकल इंजिनिअरिंग. ठीक आहे, जिओटेक्निकल इंजिनिअरिंग या शब्द जिओचा अर्थ काय होतो? जिओ इज नथिंग बट युअर सॉइल. आता हे तुम्ही स्ट्रक्चर बघताय, हा बघा जो एक्सकॅव्हेटर आहे हा किती खाली आहे, ही आहे तुमची ग्राउंड लेवल. ठीक आहे, माझा पॉइंटर तुम्ही बघा, मी कुठे स्क्रोल करतोय तो. ठीक आहे, सेकंड राईट हँड साईडला बघा, ही आहे तुमची ग्राउंड लेवल. इथून बघा हे खाली किती कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, किती खाली आहे ते. ठीक आहे, म्हणजे हे काय झालं, तुमचा पूर्ण सॉइलचा भाग आहे. बरोबर आहे, जिओ मीन्स सॉइल. सो जिओटेक्निकल इंजिनिअरिंग इज द सब डोमेन ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. याची डेफिनेशन काय असणार आहे जिओटेक्निकल इंजिनिअरिंगची? Geotechnical engineering is the subdomain or one of the branch of civil engineering which deals with study of the soil, study, design and analysis of the soil. Okay, whatever the soil being present on that particular site, the study of the soil in detail, we called it as the geotechnical engineering. It also deals with the foundation and soil behavior. ठीक आहे, आता सॉइल बिहेवियर या शब्दाचा नेमका अर्थ काय किंवा हे काय पद्धतीने आहे जिओटेक्निकल मध्ये? तर तुम्ही आता बघितलं असेल, कुठलंही बांधकाम करत असताना सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे आपण कुठल्या सॉइल वरती ते बांधकाम करणार आहोत. जर तुम्ही शेतामध्ये जर बांधकाम करताय शेत जमिनीवर, तर तुम्हाला काळी भोर अशी माती दिसेल आणि ही माती खूप कोहेसिव्ह सॉइल आपण असं म्हणूया. ठीक आहे, कोहेसिव्ह म्हणजे चिकट माती आहे, पार्टिकल्स एकमेकांना प्रॉपरली बाइंड झालेले असतात. ठीक आहे, जस्ट अ मिनिट. सो शेतजमीन जी आहे, शेतजमिनीमधली जी सॉइल असणार आहे ही ब्लॅक कॉटन सॉइल असते, ज्याला ब्लॅक कॉटन असं म्हणूया, काळी माती. ठीक आहे,
नाही या माती जर पातळ त्याची ताकद कमी राहते, त्याची जी ताकद असते म्हणजे लोड घेण्याची, बरं का, आपल्या बांधकाम क्षेत्रामध्ये लोड कॅरिंग कॅपॅसिटी किंवा बेरिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉइल खूप महत्त्वाचा घटक आहे. कारण खालची माती जितकी मजबूत आहे तितकं तुमचं स्ट्रक्चर किंवा तितकं स्ट्रक्चरची ड्युरेबिलिटी तुम्ही प्रेडिक्ट करू शकता. जर तुमची माती जर कच्ची असेल तर तुमचं स्ट्रक्चर काय होईल रे, लवकर कोलॅप्स होईल. म्हणून बांधकामामध्ये कच्च्या मातीवरती तुम्ही बांधकाम करू शकता का? नाही. आपल्याला ह्या मातीला काय करावं लागतं, ताकद पुरवावी लागते. मग ही कशा पद्धतीने करत असतो, तर त्याचं असं कॉम्पॅक्शन करत असतो, म्हणजे ही माती काढल्यानंतर तिथे हार्ड स्ट्राटा, जिथपर्यंत आपल्याला हार्ड स्ट्राटा म्हणजे कठीण माती लागत नाही, ज्याला मुरुम म्हणूया तुम्ही, ठीक आहे, जोपर्यंत लागत नाही आपण तोपर्यंत एक्सकॅवेट करत असतो. आणि त्यानंतर त्यावरती पीसीसी म्हणजे कॉन्क्रीटचा बेड एक आपण टाकत असतो. ठीक आहे, आपण पुढच्या पार्टमध्ये डिस्कस करणार आहोत. डेफिनेशन आय होप तुम्हाला समजली आहे जिओटेक्निकल इंजिनिअरिंग म्हणजे काय. सो जिओटेक्निकल इंजिनिअरिंग इज द ब्रँच ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग विच डील्स विथ द स्टडी ऑफ सॉइल, इट्स डिझाईन, ॲनालिसिस अँड सॉइल बिहेवियर. म्हणजे मातीचं नेचर कसं आहे, नेचर ऑफ द सॉइल. कुठल्याही बांधकामामध्ये सॉइल किंवा मातीचा तिथं आढळणारी माती हा खूप महत्त्वाचा घटक असतो, नेचर ऑफ द सॉइल. कारण पूर्ण बांधकाम हे त्यावरतीच डिपेंड करतं, ठीक आहे, त्यावरतीच ते डिपेंड करत असतं. पुढची स्लाइड घेऊया. यस, सो जिओटेक्निकल इंजिनिअरिंग इट गिव्स द बेसिक आयडिया अबाउट द सॉइल, इट डील्स विथ द स्टडी ऑफ द प्रॉपर्टीज अँड बिहेवियर ऑफ द सॉइल अंडर लोडिंग अँड चेंजिंग कंडिशन्स. ॲज आय सेड अर्लियर इन माय अर्लियर डिस्कशन, सॉइल बिहेवियर वी हॅव टू ऑब्झर्व. आपल्याला त्या मातीचा नेचर ऑब्झर्व करणं खूप गरजेचं आहे. ती हार्ड सॉइल आहे, ती खूप स्मूथ आहे, ठीक आहे, खूप स्मूथ असेल आणि त्याच्यावरती तुम्ही वजन ठेवलं तर काय होणार, ते सॉइल लगेच कोलॅप्स होणार आहे. ते जर हार्ड असेल तर त्या हार्ड सॉइल असेल, मुरुम वगैरे असेल, तर त्याच्यावरती तुम्ही स्ट्रक्चर उभं करू शकताय. त्यामुळं हा हार्ड सॉइलवरतीच तुमचा कुठलंही स्ट्रक्चर आपण उभं करत असतो. जर नसेल तर त्याला हार्ड बनवलं जातं, म्हणजे काय केलं जातं, त्याच्यावरती रोलर फिरवलं आहे, ठीक आहे. रोलर फिरवल्यामुळे काय होतं, वजन पडते, माती दबल्या जाते, मग ते दबून 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 ती हार्ड होते एकदम, ठीक आहे. म्हणजे त्याच्यावरती उभं जरी राहिलं तरी ती खाली ढसळत नाही किंवा त्याचं सेटलमेंट होत नाही, ठीक आहे, खाली दाबल्या जात नाही ती. नाही तर तुम्ही कॉन्क्रीट टाकलं आणि ती खाली दाबल्या गेली तर तुमचं 6 महिन्यात काय, बांधकाम करायच्या आधीच तुमचं बांधकाम पडून जाईल. बरोबर आहे की नाही? ओके, डेफिनेशन एकदा रिपीट करतोय मी परत एकदा जिओटेक्निकल इंजिनिअरिंगची. जिओटेक्निकल इंजिनिअरिंग इज द ब्रँच ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग विच डील्स विथ द स्टडी, डिझाईन अँड अनालिसिस ऑफ द सॉइल विच ऑल्सो इन्क्लूड्स द बिहेवियर ऑफ द सॉइल. ओके, जिओटेक्निकल इंजिनिअरिंग कशाशी रिलेट करते, जिओ म्हणजे सॉइल, सो स्टडी ऑफ सॉइल इज नथिंग बट जिओटेक्निकल इंजिनिअरिंग. मग स्टडी काय काय करतोय, तर सॉइलचं डिझाईन, त्याचं अनालिसिस आणि बिहेवियर ऑफ सॉइल अंडर लोडिंग अँड चेंजिंग कंडिशन. आता चेंजिंग कंडिशन म्हणजे नेमकं काय होतंय, तर आपल्या भारतामध्ये सर्वत्र टेम्परेचर सारखं आहे का? नाही. विदर्भात जाताल तर टेम्परेचर जास्त मिळेल तुम्हाला, नॉर्थ साईडमध्ये जाताल तर टेम्परेचर कमी राहणार आहे, 30 डिग्री ते 40 डिग्रीच्या आसपास. म्हणजे आपल्याकडं ॲटमॉस्फिअर किंवा टेम्परेचर चेंजेस आहेत, ठीक आहे, टेम्परेचर चेंजेस आहेत. मग ह्या वातावरणातील जो बदल होतोय किंवा खूप पाऊस आला आहे, खूप थंडी पडलेली आहे, खूप उन्हाळा आहे, तर या सर्व हा जो काही वातावरणामध्ये जो बदल होत असतो याचा तुमच्या सॉइलवरती परिणाम होत असतो, विपरीत परिणाम होत असतो, ठीक आहे. मग त्या सॉइलचा ह्या चेंजिंग कंडिशनमुळे बिहेवियर काय आहे, हा आपण स्टडी ह्या जिओटेक्निकलमध्ये परत करत असतो, ठीक आहे. यानंतर सेकंड पार्ट आहे, इट हेल्प्स टू ॲनालाइज द स्ट्रक्चर अँड मेक्स इट पॉसिबल टू डिसाइड द टाईप ऑफ फाउंडेशन फॉर अ स्ट्रक्चर, ठीक आहे. इट हेल्प्स टू ॲनालाइज द स्ट्रक्चर्स अँड मेक्स इट पॉसिबल टू डिसाइड द टाईप ऑफ फाउंडेशन, ठीक आहे. मग एखादं स्ट्रक्चरचं ॲनालिसिस करण्यासाठी आणि कुठल्या टाईपचं फाउंडेशन करायचं आहे हे ठरवण्यासाठी सॉइलचा स्टडी किंवा त्याचं बिहेवियर माहीत असणं खूप गरजेचं आहे. आता हा वर्ड नेम, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, सॉइल इंजिनिअरिंग और जिओटेक्निकल इंजिनिअरिंग वी आर गोइंग टू डिसाइड द टाईप ऑफ फाउंडेशन फॉर द स्ट्रक्चर. हे कसं डिसाइड करतोय टाईप ऑफ फाउंडेशन, इट डिपेंड्स ऑन द बिहेवियर ऑफ द सॉइल, इट डिपेंड्स ऑन द स्ट्रेंथ ऑफ द
soil. Okay, so type of foundation, it depends on behavior of the soil or type of the soil which has been present over there. Okay. मैं आता टाइप ऑफ फाउंडेशन नेमके कोणते आहेत आपल्या काही अपकमिंग लेक्चर्स मध्ये मी तुम्हाला सांगेल. आपल्या पुढच्या युनिट मधला तो भाग आहे. ठीक आहे. शालो फाउंडेशन आणि डीप फाउंडेशन असे दोन प्रकार असतात. मग शालो म्हणजे नेमकं काय आणि डीप म्हणजे नेमकं काय मी सांगेल पुढच्या याच्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर आहे इट ऑल्सो हेल्प्स फॉर द डिझाईन ऑफ द पेव्हमेंट्स फॉर हायवेज अर्दन डॅम्स अँड द रिटेनिंग वॉल. ठीक आहे. मग रस्ता बांधण्यासाठी पेमेंट म्हणजेच काय तर रस्ता. ठीक आहे. रस्ता ज्यावेळेस तुम्ही बांधत असता त्यावेळेस सगळ्यात बघितलं असेल रस्त्याचा सगळ्यात खालचा लेअर जो असतो तो असतो तुमचा सबग्रेड सॉइल. म्हणजे सगळ्यात खाली पहिला लेअर असतो रस्ता तयार करताना तुमचा सॉइल. मग सॉइलचा नेचर जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला रस्ता बांधकाम करण्यासाठी मदत होते. ठीक आहे. ही मीटिंग संपण्यासाठी फक्त 2 मिनिटं शिल्लक आहेत. जर कुणाला काही डाऊट असतील तर तुम्ही